गणपती बाप्पाचा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने दिलेली अधूनमधून सलामी, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्याच्या आतिषबाजीत जावलीत गणरायाचे आगमन झाले. पाहूया सविस्तर वृत्तांत. जावलीत गणपती बाप्पा मोर्याचा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोलताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्याच्या आतषबाजीत आज जावलीत गणरायाचे आगमन झाले. सोमवार सकाळपासून सायंकाळपर्यंत बाप्पाच्या आगमनाने जावलीत कुढाळ, मेढा, केळघर आणि आणेवाडी सरतळेसह ग्रामीण भागातील रस्ते फुलून गेले होते. सर्वात उंच आकर्षक देखण्यामूर्ती कुढाळ येथे तालुक्याचे आकर्षण ठरले. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम जावलीत गावागावात दिसून येत होता. लहान थोरांनी मोठ्या भक्तिभावानं बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना केली. मानाचा महागणपती म्हणून नटराज युवक मंडळ कुढाळ, गजराज युवक मंडळ कुडाळ, शिव सूर्या मित्र मंडळ, सावतामाळी गणेश उत्सव, सनराज गणेश उत्सव, पिंपळेश्वर गणेश उत्सव, ओंकार गणेश उत्सव, साई चौक गणेश उत्सव, उमाजी नाईक गणेश उत्सव, न्यू गणेश, राजमुत्रा नवज्योत तरुण मंडळ, गणेश उत्सव मंडळ आदी कुडाळ जावली तालुक्यातील भव्य आणि दिव्य अशा तालुक्यातील सगळ्यात उंच गणेश मूर्तीचे आकर्षण मिरवणुकीच्या माध्यमातून गणेश उत्सवाला कुडाळ शहरातून गणपती बाप्पाच्या जयघोषात जल्लोषात निघाली. बाप्पाच्या आगमनासाठी अवघ्या जावलीत ग्रामीण भागात गेल्या 8 दिवसापासून जय्यत तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची वाट पाहणाऱ्या सर्वच गणेश भक्तांनी अगदी पारंपरिक वेशात बाप्पाचे स्वागत केले. कुडाळ, मेढा, करहर मुख्य रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते, त्यामुळे तिथली वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. सर्वच गणेश मंडळांनी सायंकाळी मिरवणुका काढून वाजत गाजत गणपती आणले. डॉल्बीला फाटा देत जावली तालुक्यात पारंपरिक ढोलताशे, नगारे, पारंपरिक वाद्य लेझिम याला महत्व देण्यात आले. नमस्कार, मी इम्तियाज तुझ्यावर व्हीएम न्यूज मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाचं आगमन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या जावळी तालुक्यामध्ये कुडाळ येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या ज्या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये आज सगळा उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आहे. आपण पाहू शकतो की गणेश मूर्तीच्या या सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती कशा पद्धतीने सजवल्या गेलेल्या आहेत आणि आकर्षक या भव्य मिरवणुकीचं जल्लोषात स्वागत युवकांमध्ये आहे. आपण पाहू शकतो की विविध अशा पद्धतीनं विद्युत रोषणाई करून जी गणेशाची गणेश मूर्ती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचा युवकांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये युवकाची सार्वजनिक मंडळातली जे युवक आहेत ते या आजच्या या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. कॅमेरामॅन शोएब साईम की आज मुजावर व्हीएम न्यूज मराठी सातारा. उत्साहाचं वातावरण आहे आणि एकत्रितच या सगळ्या पार्श्वभूमीवर युवकांचा उत्साह जल्लोषात आहे, काय सांगाल? मुलं गणपतीचा उत्सव येण्याआधी मुलं 1 महिना पूर्ण गणपतीची तयारी करत असतात आणि मुलांमध्ये गणपती राया येणार, आगमन होणार हा एक वेगळाच उत्साह मुलांमध्ये असतो आणि तो आम्ही नेहमीप्रमाणे एकदम गुण्यागोविंदाने सर्व जाती धर्मांना एकत्र येऊन आम्ही गणपती उत्सव हा साजरा करत असतो.
डॉल्बी मुक्तचा हा जो उपक्रम आहे या सार्वजनिक मंडळांचा, त्याच्या संदर्भात काय सांगाल? कसं आहे, डॉल्बी मुक्तमय समाजाला काळाची गरज आहे. आज आपल्या या डॉल्बीमुळे लोकांना इतर त्रास होतो, तर आज या जुन्या परत प्राधान्य देण्याची काळाची गरज आहे. काय सांगाल तुम्ही? डॉल्बी मुक्त आहे संकल्पना अशी, समाजात ध्वनी प्रदूषण हा मुद्दा सगळ्या जनमानसात आहे, की तो ध्वनी प्रदूषण हा मुद्दा पूर्ण संपवण्यासाठी एक डॉल्बी मुक्ती संकल्पना या ठिकाणी कुडाळ पंचक्रोशीतील सर्व गणेश मंडळ आणि आमचंही गणेश मंडळ या ठिकाणी डॉल्बी मुक्त असा गणेश उत्सव साजरा करून एक वेगळा आदर्श कुडाळचा या पूर्ण सातारा जिल्ह्यात निर्माण करण्याची एक संकल्पना या ठिकाणी मंडळ आपले याप्रमाणे चालू ठेवत आहे. तर पाहायला विसरू नका व्हीएम न्यूज मराठी प्रस्तुत गणपती बाप्पा मोरया.